इकडे कुकडे म्हणजे कुकडे म्हणजे इकडे इकडे मासा पकडाले मासा पकडून राहिलो मी काय झालं तुले आज तुम्ही काय गेलं म्हणलं याच्यात गेलो काय गेलं म्हणजे अरे माया जाय माया तय माया बीस म्या माश्याचं बीस टाकलं त्याच्यातनी म्हणजे राजा पन्नास साठ हजार रुपये गमावले ना सगळे दोन तीन तये घेतले म्या त्याच्यानी मी आता बीस टाकलं माश्याचं आणि आता एकतीस तारीख आली तुम्ही असे कसे काय टपक येऊन बाबा हा कुठचं वाहन कसे काय तुमचं म्हणजे मी सांगितलं तुला टाक म्हणून तो टाकलं आता मला का माहीत कोण टाकलं काय टाकलं मासा दिसल्या धरले निघालो मी आता मला का माहित आहे कोण येत माला खाय कोण येते वाली आहे मला काय काय वाली आहे म्हणलं बाबा तीन महिन्यापासून याची तू कुठं आला म्हणतात चल उतर म्हणलं ते मासा ते घ्यायच्या खाली ते माईश बोटल्या काय माया सगळं घेऊन बिलकुल होती निघा निघाले तू हे दोन तीन आजूबाजू मीन मा मी इथं त्याला उतरायला लवकर खाली आम्ही दोन घंटे मेहनत घेतली पकडले पाच सहा किलो आता मग काय ते तुम्हाला देऊ आम्ही 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 काय खा मग संध्याकाळचं आम्हाला आता करा लागणार काही ना काही आज नाही 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 अजिबात नाही का एक मासू घ्यायची नाही येतली हा पावर बी देत नाही मी सांगू राहिला आता हो नाही ते मी माझ्या बाला आणार आहो सांगू इकडे इकडे जोडतो आम्ही सांगू राहिलो तुम्हाला लवकर सटका येऊन तुम्ही म्हणजे खाय पिया कुठ ग्लास तोड बारा ना झाला मग आम्ही आता लोक दोन घंटे गमावले तर बरोबर त्याचा भाऊ आहे म्हणजे तिकडे हो बरा दिसते दणकट दिसते लगा नाही का चल म्हणलं चल जाऊ दे भाच्या हो दुसरीकडे कुठं बसतं हातपाय बुडून घेत नाही का शेवटचा वर्षाचा दिवस आहे आणि कुठं बसतं बरोबर राहू दे बा मी किलो खांड्या असतात काही बिघडलं नसतं तू हे काय आता एवढ्या मेहनत नाही मी आता केल्या होते हि बिलकुल नाही बिलकुल नाही मला उतरा लवकर खाली या एरिया यातच नाही बोला त्याला पोले घे धवस देऊन राहिले नाही पोले मामाले बरं बरोबर ठीक आहे ठीक आहे बरोबर भाऊ तुमचं बरोबर आहे माय आहे चुकला देतो तुला झोड पाला थांबणार हा चला चला उतर उतर जाऊ दे आला ध्यानात आलं ना बरोबर तेच म्हणलं हो ते एक भाऊ तिकडे हे फोनवर गुंतलाय किलो खांड मासू दिल नाही यानं म्हणलं बरोबर हिशोबा ये मामा अंगा ये बरोबर हिशोबा हिशोबन घेऊ आपण भेसताना किती किलो ना किती किलो किती किलो मला थर्टी फर्ट आम्हाला जास्त माल माझ्या गिरे घ्याय जास्त साठ किलो पाठवा मला हमकु बी धोच्या हॉटेल चालवणार पडते ना कसं थर्टी फर्ट सब जन रे तुम्ही कसा तुमको पच किलो देता दे 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 बारा टेंशन मत लोक तो पुरा माल आ आजाय गा तेच मला भर तुम्ही का पन्नास किलो मासे पाठवायची बिलकुल कमी जास्त मला एक किलो मी दोन घंटे तिथे हजार झाला माल काढण्यासारखा आता एक टोपला काढला मी आता झाला आला आता एक जाय काढायला राहिल फक्त ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही मग म येऊन जा मग मी काय कोणापासून घेत नाही मग ठीक आहे ठेवतो

काव म्हणलं ते कांद्याची लागवण करावं लागेल आपल्याला झाली ना रोग तयार झाला चांगला आणि ते मारती म्हणजे पाहिजे म्हणे जर असं त्याला द्यायला लागतं वाटतं त्याचं काही जाईल म्हणजे ते ठीक आहे कसं पाहून दोन तीन तारखेपासून करू सुरू ते मारती आता पाला घंटाला फोन लावला लागत पण लवकर घेऊन जावा काय लागत पण कसं त्याच्या आणि मला वाटतं आता एक दोन दिवस काम आहे तर येऊ का जाऊ लागत नाचे भेट घेऊन हो बीजे आठवून येऊ लागले काय करा हो असं वाटतं काही जाऊ भेटायला काही नाही हो बोललं आठवून येऊ राहिली हो येईल कशी काय बरोबर आहे बरोबर आहे हो तारीख आहे ना येईल काय गमके आता म्हणून यायचं नाही असं असं बरोबर आहे कर म्हणा किंवा कोणती जाई एकस तारीख म्हणा तुमचं कसं आठवणी तुम्हाला संकेतच्या आठवणी के आठ म्हणजे काय काय एकतीस आली म्हणजे आठवणी दिवस म्हणलं आता लवकर आपल्या कांदा लागून उद्या पाव काय वाटत जाऊ का नाही कसं करा लोन फोन जेव्हा बोल काय म्हणजे बोशी लव्ह फोन मग आता इच्छा साहे

ने आता यावेळेस कसं मामाला जरा झटका दाखवा लागणार नाही का हो ना कसं काही कर असली की चालले इकडे चालले रामपूरले चालली इकडे बरोबर बरोबर थांबा हो आता मीच देतो झटका तर बरं बरोबर हे मग मी काय म्हणलं मी करतो तुम्हाला फोन हा दहा मिनिटांतो एकच आठवले फोनच आठवणी काय माहित आहे तुझ्या मुड कोणत्या तर कोणत्या सोयीनं फोन लावला मग एक तयारी होई जवळ माझ्या घरी गेलं की मग अन्न आहे ना जबाईबाले नाही यावेळेस मीच जातो आता मी काय म्हणलं ते म्हणते ना आठवून येऊ राहिली मध्ये वाटलं हो उद्या मग चालेल जाऊ आपण तिकडे म्हणलं आता मी येऊ का नाही बा आता त्याला म्हणलं सांगतो विचार करून म्हटलं चालतं मग उद्या हा जाऊ म्हणून मग त्याच्याच घरी ना आपण मग घरा दोन तीन दिवस नाही भेटा नाही नाही तर काय सोमवारी सकाळी निघायचं तर रात रातभर राहत सकाळी चालले आपले ड्युटीवर तिथं डबार घेतला की चालेल बाबा आपण उद्या तिकडे तिकडेच झाले मृत्यू ते मग दोन तीन हजाराचा जोडप आहे शंभर टक्के बरं मग मामाचे फोन करून देतो आम्ही म्हणतो म्हणजे तुम्ही काही येऊ नका काही तकलीफ घेता नाही बस बस आता रामपूरला फोन लावून मारता येईल येऊन म्हणतो जत्रा घेऊन तुकू नाही का शांतराम हो ते हो आता लग्न पूर्ण वसुलीच मारतो आता बरं बरं ठीक आहे मग लावतो फोन द्यायला बारा काही सतरा हो करा विचार करा कुठे फेड होतो मी एकतीस तारखेचा शेवटचा दिवसा गोड झाला पाहिजे तेच मी नाही मारती कोण राहिला समजा कोणाला झाबू कोणाला द्या म्हणलं यावेळेस म्हणजे एकतीस तारखेचा दा? काय बसले त्याला म्हणत मग काय आपणच आपलं मस्त बनवलं खाल्लं जाय तिकडे बसले आपले कोणाले म्हण आता बडभाऊचा फोन म्हणलं मारती हो काय आहे का बस बस इकडे अशी तयारी आहे त्याची संख्याचा बुडाय बहुतेक शंभर टक्के हो त्याचा इनच फोन बोला म्हणलं बोला बडभू हो काय म्हणलं काय राजा लय दिवसां फोन लावला हो काय होत बा काय राजा माझा काय म्हणलं काय आहे का नाही म्हणलं पार्टी शिटीचं हा हो काही आहे का नाही व्यवस्था हा राजा नीरा म्हणलं आमच्याच भरोशावर हे बा म्हणलं तुमची जिंगाणी गेली पण एखादी व्यक्ती काही खाऊ घातलं हो हा ना पोरीचं बारसं ना कोणतं काही ना काही काय राजा तुमचं भाऊ कसं काम करू ना तुम्ही काही न करू तुमच्या फायद्यासाठी फोन केला मॅ हा हो तेच म्हणलं जरा सर हो यावेळेस बा वा काही काळजी करू नका म्हणलं मी मिळवला होतो बरोबर आता ना बा मग अंका त्याची चर्चा सुरू होती आमची हो कुकडे जाव काय कराव काय नाही काय नाही कशी काय ना मग व्यवस्था तुम्ही देऊ राहिले का म्हणलं मी नाही म्हणा मी नंतर देईन फक्त यावेळेस कसं आमचे मामा जे आहेत मा मा का हो आता मायकडे येऊन राहिले ते फोन केला मायकडे आता जग मला होता म्हणे नातीची भेट घ्यायची आहे म्हणे हो येतो म्हणे मी ऐकलं ते काय त्याच्या प्रकरण म्हणलं सगळे सगळे द्यायच्या घरी जाऊ हो आता रामपूरला मला वाटते दहा पंधरा खेबाले असून ते पुरी दहा याची एकादा मला कसर काढा तुम्ही आता बिलकुल उलट्या आतया सगळे संग घ्या हा कधी हे ते बिलकुल येऊन जाऊ उद्या सकाळी जा आम्ही तर म्हणजे तिकडे इकडे बोला तिकडे वा अरे वा मग म्हणलं आम्ही कोणत्या मिसाने आहोत तिथं आम्ही कसं गाव जाऊ संकेतच्या घरी आपल्या कांद्याच्या चोपान लागते ना मारते या कांद्या चोपाला जाऊन आपण हो जमलं आम्हाला का नाही कांद्याची चोपे आणायची हो आमची जराशी काही वाफे गेले वाया तर त्याच्या इथून आणायची होती मग ती होऊन जाते आमचं पार्टी होऊन जाते नाही का बरोबर मग किती वाजता येऊ आम्ही तिथं या ना दोन तीन वाजेपर्यंत मी पोहोचतो दोन वाजेपर्यंत या तुम्ही सगळे जण फोन करून देते येईल येऊन राहिलो राहिला आम्ही रोपासाठी बरोबर आत्ता फोन मग आता आत्ता बिलकुल बाडकीस भरवत होते मी हा लावतो फोन आता तेच म्हणलं जवळचा काही खिशाने रुपये खर्च करत नाही इकडून तिकडून थंड घे ए पूर बसवली मारायचं काहीच राहिलं नाही पाहिजे मागचं पुढचं पूर्ण पूर व्याज सही बरोबर करतो आता काही टेन्शनच नको आता लागली सोय लागली लाग आता ला बरोबर ठेव मग का ठेव तू तिकून आम्ही तू अरे भूषण उद्या संकेतच्या घरी जायची तयारी ठेव म्हणा का उद्या झाला जेवण करायला आपल्या तिकडे बरोबर मग सकाळी चारा लागतात मशीने अकरा वाजता निघाय का हो बस अकरा वाजता मशी आहे आणि बस बस बारा वाजता निघू आपण इथून भाण्याची गाडी घेतली भाण्याला टस देऊ अजून जे कोणी त्याला सांगून द्याच बिलकुल तिकडे आहे जाण आपल्याला चला मग

काय कोण बोलता शांताराम भाऊ शांतारा भाऊ घनगणी बोलतो म्हणलं मारती किड आम्ही इथं तर म्हणलं ते कांद्याचं रोप म्हणलं हो झाली का चांगली झाली का लावाजोक्ती झाली का म्हणलं चोप येऊ का उद्या बापरे हे काय उडायला उड्या राजा अरे उड्या नाही ना उड्या नाही बा उद्या कशाला काम आहे मामाग परवा या तुम्ही परवाया ना उद्या कुठे बाबा ताप परवा परवाया परवा नाही नाही ना परवाचं वेगळं नियोजन आहे आमचं उद्या उद्याच कसं उद्याचा दिवस आहे आमच्या जोड बा मारत राहते सगळे आम्ही बसेल अस आम्हाला कसं दोन चार दोन चार वाफे पाहिजे कमी पडलं तेवढं बाकी आमच्यावर आहे ना कांद्याचं रोप पण आता कसं मग तेवढ्यासाठी मग लटकून जाई आमची लावगण आणि बाया सांगितलं आम्ही नाही ना उड्या नाही होणार उड्या तुम्ही कॅन्सल करा परवा पाहून तुम्ही मी म्हणतो तुम्हाला काय काय आम्ही आम्ही येतो आमचे ते वाफे उपटले की चालले जातो तुम्हाला काय करायला लागते हो एखाद्या गाडी घेऊन येतून चालले जातो एखाद्या कटल्यात घेऊ आम्ही म्हणतो सकाळून आले पाहिजे नाही मग कसं दुपारी आले मग कसं जवळ वन याची भेट झाली की झालं मग पुरिष्ठी बा मी काय म्हणलं लवकर येणार फक्त सकाळी हो म्हणजे दुपार म्हणजे काम जरा काम आहे म्हणजे थांबल तुम्ही जरा आता हो तसं कसं आम्ही पाच सजण येऊन राहिलो मग हो त्याला कोणाला दोन वापे चार चार वापे असं पाहिजे नगदी पेमेंट आहे काही टेन्शन नाही हां येतो मग आम्ही उद्या दोनाचे चार वर्षा फालटू हे कसं लाभ लांबी मला फालटू बसली ती टिपारी बरं लवकर याला फक्त लोक येणार काहीच काळजी करू नका तुम्ही बरोबर हा ठीक आहे मग येतो मग हा ठेवतो ठेव आता लाखांना पैसा दिला त्या सोप्याने यायच्या तरी म्हणलं हे अजून डबक्यात पकडून राहिले काय करा अरे काय लाभ दिला काय करून काय आले म्हणलं तुम्ही हे काय सोपते तुम्हाला आता काय आता चला आता मजा मजा काहीतरी सापड्या सापडले आपल्या डबक डुबक सर्व आमचं पावखाना अर्धा घेऊन निघाला बस आपलं संध्याकाळ होऊन जातं म्हटलं मी ह्या एक दोघ जण समजा जाय तिकडे जरा वरास ठेवली पाहिजे ना कसं चांगलं वाटत हे या वयात इकडच आणतो आम्ही तसं काय सापडले सापड नाही सापडलं पाहिले आम्ही आता काहीतरी मनोरंजन नाही आहे तुमचं काय कुकडे आहे म्हणलं तुमचं हाय वाटते काहीतरी सगळ्यातच आहे आम्ही एकट्याच नाही आम्ही सगळ्याच पाहतो हो हे सगळं ते बोजरा बांद्र फेकून द्या तुम्ही नाही सापडल्या तर नाही सापडल्या चला सटकन आपल्याला उद्या सकाळी अकरा बारा वाजता तयार राहा तुम्ही हा भानूची गाडी हे ते घेऊन आपल्या संकेतच्या घरी तिकडे हो तिकडे मिळाला काय वेळेस असं हो मला वाटतं ते पाहून काही काही जीव नाही घालत त्याच्या कोणाला हो हो ते येत असते पण त्यांना काही बोलाल नाही लोक तेच म्हणलं मग त्याच्यासाठी जात आपल्याला हो तर ते त्याची जा जाव बाजा फोन आला मला काय असेल ते घेऊन या मग सगळी सोपती गिप्टी बाकी चालला मग उद्या मग सकाळी बारा वाजे लोक तयार दुपारपर्यंत बरोबर भाकरी घ्यायला लागते का मग भाकरीचं काही काम नाही सगळं तिकडेच भाकरी आहे ते सगळं असं जोड आहे ते काही विषय नाही आपल्याला फक्त जाणं आहे आपल्याला संध्याकाळी जेवण खाऊन करून घरी येणार आहे असं असं बरोबर ठीक आहे मग आता लागतो तयारी काही नाही आता एकही मासे सापडली करतो मग उचल वाचल लिंग मग घराकडे का उद्या सोय लागली समजा चांगला रट्ट होऊन बिलकुल हे की नाही करायचं हा तेच म्हणला चला झिंबर भाऊ अजून कोण राहिले सुविधा सांगून दे मग चला शिवलाल टोळ गोटे शिवलालची स्वार तुम्ही शिवलालची टोळ गोटे आता गाव माझ्या साहेब म्हणलं इकडेच राहणार ना मी तुम्ही कसे काय इकडे म्हणलं हा इकडे उकडे भटकले वाटलं नव्हतं रे इतकं कंडिशन खराब होईल म्हणून वाटले नव्हते बोलणे काय हारसे फरण दाबले अरे बाप रे इथपर्यंत काम नाही असं असं पुरत झालं वाटते सपा हा काही वावर गिवर शिवर घर घरदार सर गेला वाटते हा इथपर्यंत काम आलं काय करावं काय मग सांगा का भीक मागाव आता हा चार पैसे आता कसे भीक कमावून खाऊन आलो बाबा आता काय करता इलाज नाही आता करावं काय मग आपण खराब वाटते राजा आपल्या भावाचं असं झालं म्हणलं की खराब वाटते ना आता भवा सारखंच आहे ना तुम कंडिशन सारखीच आहे आता काय करताय बा मच्छी आणली पकडून म्हणलं हो सटकन निंगण आहे हो ते येण्याची शक्यता आहे आमच्या मांगावरच असेल ते बहुतेक आताच उडवली एका जणांची काय करता काय मग आता सांगा आता किलोभर मागतली दिल नाही त्यांना आले का अरे गेला ना लोकांना तिथ चाललं काय बा काही काही चालूच करतास का आता लोक सुद्या मध्ये देतच नाही तर काय करा किलोभर दिली असते तर काय उचललं असत टोपलं मी आता तीस चाळीस किलो घेतली मग त्याचं काही ध्यान नव्हतं मला चला बा आपलं बी कस होऊन जाते मग थर्टी पर्स असं होत ते मग निघा लवकर फटकन आज चालले चालेल तेच म्हणलं पाहिजे फक्त आला तर सांग था ना इकडे येऊ नको देऊ गेले म्हणा ते फटफटीवर बसून पयाले म्हणा जोऱ्यान नाही तर या तर राजा बिलकुल त्याचा भाऊल दणकट दिसते मुलगी हा पाहिजे जरा हिशोबानं बरोबर आणि एक महत्वाचं संध्याकाळी येता का जेवाली ये या ना मग चोर खोपडी आपल्या हां या जेवाली आता काय करता येता का माय माहिती उद्या दुसरीकडे लागते जागतिक माहिती बरं नाही तर बनवली असती संध्याकाळी मस्त फर्स्ट क्लास आता दो दोघंही पैदल होईल व त्या यानं त्याला काढून लक्ष आपल्याली जातो आता त्याची भेट घेतो आणि त्याच्यात मस्तकी मारून देतो हे नाही का त्याच्यावर धाबा आहे जरा खपून तरी लवकर हो बरोबर मी का म्हणलं म्हणलं हे बा संध्याकाळी फोन करतो तुम्हाला जरा नवीनच शिजेल आहे माझी जरा कसं तुमचा फायदा आहे मा फायदा आहे हा बरोबर संध्याकाळी फोन करीन मी बरोबर ठेवत मग आठ वाजता ठीक आहे मग बरोबर करता ना बरोबर काय विशेष काही म्हणजे काही मोठा हात वाटत जरा लंबा हात आहे कसं जरास तुमची मदत पाहिजे मली हा ठीक आहे मी करतो संध्याकाळी बरोबर क्लिअर मॅटर ठीक आहे ठेवतो मग हे नाही दादा मच्छी पकडणे काय करतो ब आता सकाळी कमावणं संध्याकाळी पोटात टाकणं दुसरं काय आमचं पा म्हणलं घेऊ तीस किलो माल आहे बिलकुल एकदम ताजा माल आहे म्हणलं आत्ताच काढला निकडे घेऊन आलो ते बरोबर आहे म्हणा आम्ही ऑर्डर दिली आहे ना कसं आता थर्टी आहे की नाही त्याच्या आम्ही आधी सांगत असतो आमची ते नेहमीच की आणून त्याला फोन केला आता आज मी पन्नास किलो बला मच्छी त्याच्यानं कसं आम्हाला काय आवश्यकता नाही असं आहे तुमचं म्हणून लग्न नेऊन होऊन म्हणजे कसं हातची तुम्ही पैतीच्या मागा लागतं तुम्ही तर म्हणलं बा त्याला फोन लावा म्हणा मच्छी असन तर सांगा मना नाही तर मग कसं आम्ही दुसरीकडे देऊन देईन हो आज कसं आमची काही राहत नाही एका जागी उभं राहिलं की पाव अर्धा किलो पाव अर्धा किलो बिलकुल जिकडला तिकडे म्हणून म्हणलं एक खेप विचारून घ्या तुमचा जे कोण देणारा असेल ते हो घ्यान घ्या मग सटकन नाही तर मग आम्ही निघतो बा

बाबा हम बहुत परेशान है लक्ष्मी भाऊ अभी माल निकाल होता ना चालीस किलो माल गायब हो गाय फिर क्या तू एक डाला रख दिया दो डालर लेके भाग कौन है क्या है तो मैं भागते गया वय लेकिन गाड़ी से आया आता बोलते हो भाग गया लेकिन क्या करते फिर वाटला तरी मला वाटत तरी फटका बसते म्हणलं तुम्ही दुसरीकडे शेल केला समोर टक्के सांग तुम्ही तुम्ही कसं राह द्या डबल बसून आणत न बस मी दुसरी दुसरीकडून घेतो मग टायम राहिला पाहिजे माल तर आणत ना तुम्ही मग आता करेल म्हणा एकतीस डिसेंबरला म्हणा आम्हाला माल पाहिजे तुम्ही कमी घेत आता मला तुरी केला काही आपल्या लबाड मारला काही सांगणार डबल आणूच ना तुम्ही आता

ना गेम केला माझ्या शंभर टक्के म्हणे आता म्हणे चोरी गेला म्हणे सांगा आता काय सांगा सोय काही आपलं काही मध्ये तिरव्या काही म्हणजे मैतीवर गेलो तो असं इतक्या छटा मारते नाही भय भयानक त्याला देऊन द्या म्हणलं घ्या काटार घ्या मोजून घ्या किती आहे नगदी पेमेंट आणि चला करा रवाना त्याला उचला टोपले त्याला घ्या तिकडे जमला आता कसं हप्त्या भरायची निचंदीत झाली आता नाही ग ती चाळीस किलो माल आहे आता हा चला म्हणलं चला हो चला चला पहिले कोल्हापूर ला होतो मी कोल्हापूर मग आता इथं फेकलं पाहिजे पुण्याला त्याला वाटत पोहे घराकडे पण मी राहिले पाहिजे तू मी त्याला का म्हणा बोले कुठं पाकिस्तानात पाठलो जातो मी पण ड्युटी नाही सोडव म्हणून मी कसा म्हणजे पकडून हवं इथं आता मी इच्छा फॅक्टरी धावते त्याच्या एकाच मालकाच्या असं असं हो ते आहे म्हणा म्हणजे कसं तुमचा स्वभाव म्हणजे कसं आहे चिकट स्वभाव आहे नाही का हो म्हणजे बिलकुल म्हणजे गोष्टी पेक्षा खतरना हो आता याच्या कंपनीत मी जुगाड बसवा लागणार आपल्याला नाही का सध्या काही विषय काढून नाही अजून कसं आपल्या कसं लय प्रेशर यायचं नाही का आधीच बीपी पेशंट दिसते मुले बरोबर अस आहे नाही का ते असं असं आई खिचडी होय बाबा चटणी नाही ना मीठ नाही जिरं नाही ना मसाला नाही कशी काय निरा काय बघ तेलाचीच करते कर बाबा काय मग मस्त झाली पण खिचडी खिचडी कशी हो असे म्हणजे पद्धतशीर अशी मोकळी झाली नाही आता काय बा सप खाल्लेलं पुरलं हो जरास कस जीबीची चोचले नाही करायला पुर जीबीले चोचले मग कसं होऊन जाते आपला कार्यक्रम कोलेस्ट्रॉल वाढला हे झालं तेल कमी खा मीठ कमी खा आधीच कमी खात ना काय मनाचं काम दवाखान्यात काय दे डॉक्टरले मग म्हणून आधीच आपण कसं आधीच असते आपलं का तेल आपलं बुटलं बरोबर आहे तुमचं हे बा तुम्ही जे बोलता ते सगळं बरोबर आहे आता तुमची कसं आता होले हो होले हो करा लागते आता हे काय कशाच्या खाली उतरू राहिलं बरोबर नाही नाही आहे तुमचं जे काय काही चुकलं नाही बरोबर सांगू राहिल तुम्ही हो म्हणलं काही उद्या मग थर्टी फर्स्ट काही म्हणजे काही खातच का नाही म्हटलं काय असं म्हणजे आपलं थर्टी फर्स्ट म्हणजे काय म्हणजे काय कसं काय थर्टी फर्स्ट माहिती येणे वाटते बॉयल हे नाही केलं वाटते नाही नाही थर्टी फर्स्ट म्हणजे शेवटचा दिवस वर्षाचा शेवटचा दिवस आहे ना उद्या एकतीस तारीख आहे ना तर म्हणलं काही समजा खाणं पिणं असं तसं नॉनव्हेजमध्ये असं तसं काही बनवत असं पार्टी गिटी असं ना काही एका दोस्त मित्र आहे कोणतं खाणं कोणतं पिणं बाबा अंडे खाल्ले तर मग अंग घाल लागते म्हणले बंद केलं मी आता खाणं पिणं काहीच नसते माझ्या आता दोस्त मित्र अरे बाबा अजिबात नाही मग काय पहिले पाचते जण मग आपले कसे लागले सवयी मरले का मग आपल्या समजते सगळं काय एकतीस तारखेला बिलकुल असेच कामे लागते बस लागले मग आयुष्यभर आपण कस आपल्या सगळं समजते आम्ही चांगलं चंद्र दिसते मी कोणाच्या गोत्यात येत नाही असं असं नाही नाही बरोबर आहे बा तसंच असते लोक कसे असते एक पाच ते मग आपल्याला आयुष्यभर प्या लागते तसंच होते ना आपलं तसं काही नाही बा आपण कोणतं नाही घोटे नाही घेत आपण आपलं निपक काम आहे तेच म्हणलं ते पार्टी गिर्टी आपल्याला काही माहित नाही आज लोक आपण केली बी नाही करतही नाही बस आपला रोजचा दिवस सारखाच आहे आपल्यासाठी तसं हो का म्हटलं मग आता काय आपण आपण हा म्हणलं काही बनवलं असतं उद्या रविवार आहे म्हणलं सुट्टी साहेब काही थोडं फार आता कोण नाही घरी तर म्हणलं करून टाकू अंडा करी तरी समजा कमीत कमी नाही 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 बाबा ते आपण ते भानगडीतच नाही पडत लय खर्चिक काम आहे गे मग मलेच मा, मा, बसून बोकांडीवर मग आहे मी आपलं साधा भात आपलं वरण भात पोळी भाजी सकाळी बस संध्याकाळी तुम्ही नका काय करू उद्या आम्ही देतो तुम्हाला जेवण आता तुम्ही आम्हाला राज जागा दिली हे द्या आता एक तर उद्या दिवस राहत लागते आम्हाला तुमची इथं आम्ही देऊन देऊ ना मध्ये समजा

तेच म्हटलं मग उद्या दिवस नंतर मग आपलं चालतेच आपलं उर्दाचं वरण तुरीचं वरण हे ते बेसन पोया हा चलो आपला रोजचा रट्टा का नाही गेलं का मला वाटते कसं हो आता गेला तर पुढे वसुली मारते का का हे नाही का पैसे का सोडते का हे विदर्भातले येत नाही मला वाटतं बा दीडशे रुपये प्लेट ना सहाशे रुपये हे नाही पुरत नाही रे बाबा घरी तर का दीडशे चौघाचं होती नाही का हो काय अंड का सहा रुपयाचं अंड हो आठ अंडे आणले की आठ सगळं मटीच्या जिरा मीठ घरीच आहे एखादी मसाले सुरुजीची पुडी टाकली नाही तिकडे बरोबर हे बघा मी काय म्हणलं डाळ पुरत नाही हो उद्याला गर्दी असते ते एकतीस तारखेले लवकर प्लेट येत बी नाही लवकर भेटत बी नाही आपल्या घरीच करू आपण उद्या रविवार बाजार गिजार होती मस्त सस्त्या फर्स्ट क्लास भरपूर अंडा घरी घरीच बनवू आपण आता आता काय धरला बरं मग आता काय नाही मग घरीच करता का मग घरीच घरीच मस्त घरी बनवायचं खातून राहतो तिकडे हो बघा काढून घराच्या बाहेर नाही का बरोबर ठीक आहे बा सांग तसं अंडा करी अंडा करी मग हो ठीक आहे घ्या आता हा काहीतरी ठकलारी चला ये ना हा बाबर सकाळी येतो म्हणजे अकरा बारा लोक आता किती वाजता राहिले तीन होऊन राहिले बा इतका उशीरस का बरोबर चला मग आता कसं हो घ्या बुटगीट कलामस्ट हात पाडवा लवकरच निघू मग हो कसं बाहेर जेवा म्हणे कसं आहे म्हणजे कसं घरी काही जे म्हटलं नाही चला आपण मग चालेल जाऊ मला चहा घेऊ मग जाऊ मग पाच तास साडेपाच वाजता हो तसं करावं लागेल नाही का हो आता हे मी रामपूर वाली येतो मिनिट हो त्याने लगेच झाली दिली हो सकाळपासून वाट पोहोचल द्यायची मी हो येतो येतो करेट काय येतं द्यायचं वाट कॅन्सल झालं वाटते बोटे हो ते कांद्याचे चोपण्यासाठी येणार होते ते हुकलं द्यायचे वाटते असं मारत राव का असं त्याचं काय करा हो घडीत कॅन घडीत काय मग गायचं भुल लागले का जाईल तिकडे उतरा पटापट उतरा टाईम टोकालो सगळे उतरा खाली आला तुम्ही घराला शात्रा बाबा उतरा मला मागची दे झाला उतरा पटापट फटाफट बाबा झुमरी आला का बाबा मग ठीक कशा काय पण असं चला बरं कोणाला गाडी दिसतो वाटते पुरी सांगते आला वाटते हो आली वाट गाडी भरून आता नाही का हं झाला बस बीपीस वाटते आता चला बरं कोणाला पोवर चला चल भानेची गाडी काय लावता येत नाही तुला घे घे काय चालत तिकडे तेलो दृष्टी माय भीम का दोनची गाडी आला राम 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 हो हो लक्ष आहे ना माया राम म्हणून राहिलो इकडे लक्ष द्या तुम्ही तिकडे कुठं लक्ष देऊ राहिले ते गाड्या दोन गाड्या आहेत एक झुंबरची गाडी आहे एक भालीची गाडी आहे तुला म्हणला फटफट मग मजूर आहे सोबत सगळं सोबत पोट्टे पाट्टे काय मजूर पाहिजे सगळे जण आलो आम्ही आता

आले का सगळे आपले मला नाही जेव्हा बाबू किती लोक आहे आपले सगळे सतरा जण आलो बघा गाडी दाबून संकेल धरून आता काही जण तिथे टेबल बाजूला आले बसलेत काही जण पान आता सतरा जण आहेत सतरा सतरा चला सतरा लोक आहे समजा नाही का सांगा मला काय काय पाहिजे ऑर्डर सांगा लवकर तिकडे मी लावून देतो टेबल बघ हो ना दाल फ्राय देतो दा का सगळे आले पहिले काय आहे काय नाही तिथं सांग मला पैसेवाला दुरुस्त राहते आणि बाकी शिल्लक बोलते आहे आता आपल्याजवळ मच्छी मटण चिकन बिर्याणी चिकन तंदूर चिकन टिक्का चिकन रोस्टर चिकन पटल चिकन पाळी चिकन माळी चोकळी चिकन 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 <laughs> बोलण काय का नाही कशामुळे नाही बघू बरोबर ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही लावून दे एक एक प्लेट सगळ्याला रायची काही आवश्यकता नाही आम्हाला फक्त तंदूर रोटी आणि आपली भाजी कांदा हे ते बिलकुल बरोबर बड्डशी हा बरोबर बरोबर ठीक आहे ठीक आहे लावून देऊ तुम्ही सगळ्याचं वा तुम्ही बसा मला टेबलवर बसा जा तिकडे जा एक नंबर हे बघा खास हे बघा मला पाहू बघा बरोबर एक जुंबर काही लागलं सांग हा लक्ष्मण आला देऊन लक्ष्मण लक्ष्मण इकडे म्हटलं लक्ष्मण बघा देणारे व बाबा तिकडे एक टेबल आहे हे एक टेबल आहे ते बाप कोणाच्या तिकडे कोणाचं काही म्हणलं चंद्रा भाऊ काही कमी जास्त रस्ता आलो का म्हणलं का लागलं सांग ना बाबा हो ना बाबा म्हणलं तीन प्लेट राहिला बाकीच्या किती वाट पाहा आम्ही म्हणलं ते थांबले आमच्यासाठी इकडे थंड उडाल ते लवकर म्हटलं आम्ही बाकी राहिलो आलो जाण्याच्या बरोबर आहे तिकडे टेबल नाही हो ना हो ना हो चालूच हा आता तिकडे तुमचा एक टेबल लागेल आपल्या गावाचा तिकडे चालू आहे येते ते येते हो बस येऊच राहिले काही वादाना धाम दू म हो हो एक मिनिट लवकर लवकर हो म्हणाला टाइम नका करू म्हणलं कशा बुकिंग म्हणून कशा कशा करू राहिला हो लवकर आण बरोबर काही स्टार्टर वगैरे काही पापड वगैरे अनुभव म्हणलं तो पर्यंत काही नाही मग काय आणलं असतं काही बिस्ल बॉटल हे ते पाणी कि नाही आहे ना सगळं ना स्टार्टर फाटर काही नाही पाहिजे बस फक्त आपलं ते घेऊन भाजी घेऊन येटक आपण आण फटका ना राईजगी अंडो म्हणलं सध्या ते जाण पहिले लक्ष्मण मिळाला रस्ता चांगला तेच आहे ना मस्त असा कळक बिलकुल तेच म्हणजे तेच पाहिजे बरोबर पद्धती पाटू जरा असा पिस बरोबर आणि म्हणलं हे आपल्याला एक वाटी अजून शिल्लक आण रस्ता जरा असा म्हणजे पुरकी मला आपल्याला हे लवकर घेऊन मग लवकर जाय लवकर एक पाहिजे हा बरं ठीक आहे आलोस मी आलोच घेऊन चालू तीन आठशे रुपये लागते काय झालं सव्वाशे रुपये जिकडे जिकडे झालं हा म्हणलं बोल तिकडे साधं जीव राहिले आपण आता काय सहा अंडे आणले आणि बाकीचं तेल मीठ जिरा मसाला करायचं होता हा पा बरं काय वासोय का काय का, का तर्री दिसू राहिली हा सगळे बरोबर सुगंध जिकडे तिकडे आयचं बनलं काय माहित मग आता एखादा मसाल्याची पुढे घरकुलची तो पाच रुपये आले बाकीचं चटणी मीठ आहे जिरं बाकी दुसरं काय आहे त्यांनी हो हो मस्त बाबा एकदम सुगंध बिलकुल आहे कॉलनीत गेला आपल्या याच्यात गेला पुढ्या चाळीतनी हो काही टेंशन नाही घ्या म्हणलं घ्या आता घ्या आता गोड मारून घ्या जाऊया